नमस्कार. टीव्ही अभिनेता मॉडेल समीर शर्मा यांनी मुंबईतील मलाड परिसरात असणाऱ्या राहत्या घरामध्ये आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तो 44 वर्षाचा होता. समीरने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. समीरच्या घरातून कोणतीच सुसाईड नोट मिळालेली नाही. समीरने बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. ज्योती, कहानी घर घर की, लेफ्ट राईट लेफ्ट, इस प्यार को क्या नाम दू या मालिकेमध्ये समीरने महत्त्वपूर्ण भूमिका केल्या होत्या. मलाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाईट ड्युटीवर असलेल्या इमारतीच्या वॉचमनने आधी समीरचा मृतदेह पाहिला. त्यानंतर त्याने पोलिसांना व सोसायटीमधील इतर सदस्यांना याविषयी माहिती दिली. समीरने 2 दिवसापूर्वीच आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह सहविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी जॉर्ज फर्नांडिस यांनी मिड डे या वृत्तपत्राला दिली आहे. समीर नैराश्यात होता याचे संकेत त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्टवरून दिले होते. 27 जुलैला समीरने इंस्टाग्रामवर पोस्ट केली, शेअर केली होती. त्यावरून तो एकाकी होता, नैराश्यात होता असे जाणवते. या पोस्टमध्ये त्याने मृत्यूचे संकेत दिले होते. मी माझी चिता रचली आहे आणि त्यावर मी झोपलोय, माझ्या आगीने ती जळते, अशा ओळी लिहिलेली पोस्ट त्याने केली होती. समीरने 27, 28 आणि 29 जुलै असे 3 सलग दिवस फोटो शेअर केले होते आणि हे फोटो डिप्रेसिव्ह होते. 28 आणि 29 जुलै रोजी त्याने समुद्राचे फोटो शेअर केले होते. याला त्याने कोणतेही कॅप्शन दिले नव्हते. समीर हा विवाहित होता, मात्र पत्नीपासून वेगळा राहत होता. त्याचे लग्न अंचला शर्मा यांच्यासोबत झाले होते. काही काळापासून हे दोघे वेगळे राहत होते. समीर हा मूळचा दिल्लीचा आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा. या व्हिडिओबद्दल काही प्रतिक्रिया असतील तर आमच्या कमेंट सेक्शनमध्ये मांडायला विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.